सर, लर्निंग इंटरव्हेन्शन या प्रक्रियेला भविष्यविधी शिक्षण प्रक्रियेचा आत्मा असं म्हटलं जातं. पण सुरुवातीला जेव्हा आपण पियर लर्निंग करतो किंवा ग्रुप लर्निंग करतो, तर यात अडचणी काही जाणवतात. जसं मुलं एकमेकांचे ऐकत नाही किंवा वर्गातील एका विशिष्ट मुलांकडून शिकणार असा हट्ट करतात, तर अशा वेळी हे लर्निंग इंटरव्हेन्शन कार्यान्वित करताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवणं एक शिक्षक म्हणून गरजेचं वाटतंय? बघा, यामध्ये आता बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा आपण लर्निंग इंटरव्हेन्शन म्हणतो, तेव्हा इंटरव्हेन्शन हे आंतरक्रिया घडणाऱ्या वेगवेगळे घटक आहेत किंवा वेगवेगळ्या बाबी आहेत ज्या सतत घडत राहायला पाहिजे. आणि सतत घडत असताना जसं तुम्ही म्हटलं की त्यामध्ये काही अडचणी येतात. अडचणी कुठल्या येतात? तर एक अडचण मुख्यत्वे अशी येते की जेव्हा तुम्ही लर्निंग इंटरव्हेन्शन करता तेव्हा लर्निंग इंटरव्हेन्शनचे 3 पार्ट पडतात. त्यातला पहिला पार्ट आहे की तुम्ही पियर लर्निंग, दुसरा पार्ट आहे ग्रुप लर्निंग, आणि तिसरा पार्ट आहे सब्जेक्ट फ्रेंड. आता यामध्ये तुम्हाला असं दिसते की तुम्ही सुरुवात कुठनं करता, तर पियर लर्निंग पासून सुरुवात करायला पाहिजे. कारण ग्रुप लर्निंग पेक्षा पियर लर्निंग ऑब्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून, सतत निगराणी करणे आणि इनपुट देण्याच्या दृष्टिकोनातून सोपी जाते. एक दुसरी, पियर लर्निंग करत असताना तुम्ही अशाच पियर पासून सुरुवात करा ज्या पियर मध्ये इंटरेस्ट असेल. म्हणजे बघा ना, आपण मानव म्हणून एक सहज आपला गुणधर्म आहे की आपल्या शाळेमध्ये 50-60 मुलं असतात, पण 50-60 मुलांच्या सोबत आपली तशीच बॉन्डिंग असेल असं नाही, सारख्या पातळीची वेगवेगळी बॉन्डिंग असणार आहे. मग आपण करतो काय, तर शाळा व्यवस्था आपल्याला सध्या काय करते की एक मित्र जर तुम्ही पकडला तर त्याच्यासोबत डेस्क बेंचवर बसणार आणि कायम तुम्ही त्याच्यासोबत बॉन्डिंग मध्ये असणार. पण पियर मध्ये असं आपल्याला अपेक्षित असते की पियर सतत बदलत राहिले पाहिजे. का बदलत राहिले पाहिजे? तर व्यक्ती म्हणून तुम्ही एकाच व्यक्तीचं अप्रोचने स्वतःला समजून घेता कामा नये. म्हणजे तुम्ही दोन छान मित्र आहात किंवा तुम्ही आणि मी छान मित्र आहोत, तर तुमचा अप्रोच माझ्याबद्दल काय हे स्पष्ट आहे. पण सतत मी त्याच अप्रोच मध्ये राहणे किंवा त्याच मतावर अवलंबून राहणे हे बरोबर नाही माझ्या व्यक्तिमत्वासाठी. तर मला माझं व्यक्तिमत्व कळायचं असेल तर मी वेगवेगळ्या लोकांसोबत इंटरव्हेन्शन केल्या पाहिजे आणि त्यातनं माझं व्यक्तिमत्व मी ओळखलं पाहिजे. मग असं जेव्हा आपल्याला करायचं असते तेव्हा सुरुवात तुम्ही जो आवडीचा आहे त्याच्यापासून करा. पण हळूहळू जेव्हा त्याला सवय पडेल की अरे मला मित्रांसोबत असं काम करता येते, तेव्हा मग आवडीच्या क्रमाने दुसरा कोणीतरी पण असणार आहे की एक नंबरला कोण आवडतं, दोन नंबरला कोण आवडतं, तीन नंबरला कोण आवडतं, तर त्याच्या आवडीनुसार तुम्ही ते पियर बदलत राहा. एक, जेव्हा तुम्ही 7-8 दिवस असा स्पॅन त्याला देणार आहात तेव्हा त्याला सवय होणार आहे त्या गोष्टीची. तुम्ही डायरेक्टच लर्निंग इंटरव्हेन्शन करताना म्हटलं तर अरे चल तू या मुलासोबत कधीच बसला नाही, आता तुम्ही दोघं जण सोबत बसा आणि हे काम करा, नाही होणार. तर तुम्हाला हे बघावं लागेल की त्याच्या आवडीच्या मित्रासोबत तुम्ही सुरुवात केली आणि मग हळूहळू हळूहळू तुम्ही त्याच्या पसंती क्रमानुसार मुलं बदलत जात आहे. एक दिवस असा येईल की तो म्हणेल वर्गातल्या कुठल्याही मुलासोबत मला काम करायला आवडेल. हा एक भाग. दुसरा भाग, तुम्हाला हे बघावं लागेल की जेव्हा तुम्ही लर्निंग इंटरव्हेन्शन करायचे म्हणता पियर लर्निंग मध्ये, तेव्हा तुम्ही लर्निंग इंटरव्हेन्शनची सुरुवात कुठून करता. म्हणजे बऱ्याचदा मला असं दिसतं की आपल्या शिक्षकांना शिकवण्याची खूप आवड असते किंवा कंटेंट आणि पाठ्यपुस्तकाची खूप आवड असते. तुम्ही हे बघा की तुम्हाला काय आवडतं त्यापेक्षा मुलांना काय आवडतं. तुम्ही हे बघा की तुमचा अजेंडा काय त्यापेक्षा मुलांचा अजेंडा काय. जेव्हा तुम्ही पियर लर्निंग मध्ये काम करायला सांगता तेव्हा आपण टॉपिक कुठला देणार? आपण लगेच सांगणार इतिहासाचा हा पार्ट तुम्ही दोघं मिळून शिका. नाही त्यांना इतिहासामध्ये आवड, मग सुरुवातीला तुम्ही इतिहासापासून सुरुवात करू नका ना. तुम्ही जेव्हा पियर केली तेव्हा बघा की पियर तुम्ही काय केली. एक तर त्याच्या आवडीची पियर केली का, दुसरी तुम्ही हे बघा की त्याच्या पातळीची म्हणजे बौद्धिक पातळी दोघांची सारखी असणारी तुम्ही पियर केली का, तिसरा इंटरेस्ट एरिया तो तुम्ही बघा की सारखा इंटेलिजन्स असणाऱ्या 9 इंटेलिजन्स पैकी जो काही आपण सारखे इंटेलिजन्स विशेष आहेत अशी तुम्ही पियर केली का, आणि मग त्याच्या अनुरूप तुम्ही त्यांना ते लर्निंग इंटरव्हेन्शन मध्ये काम द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एक पियर केली की दोघं पण त्यांचं म्युझिकल इंटेलिजन्स खूप छान आहे आणि अशा दोन लोकांची पियर केली, मग तुम्ही त्यांना म्युझिक मध्ये किंवा कविताला चाली लावणे किंवा एखादं धून तयार करणे असं काहीतरी चॅलेंज द्या आणि असं काहीतरी पियर मध्ये काम द्या. मग दोघं जोमाने भिडतील ताकदीने आणि दोघं दोघांचा इन्फ्लुएन्स वापरतील, मग त्यांना मजा येईल. मग तुम्ही जेव्हा एखादी पिसा पातळीचे पियर बनवता तेव्हा बघा की अरे एखादं चॅलेंजिंग गोष्ट तुम्ही त्यांना देताय का, आणि त्यांना सांगा की ते किती महत्वाची आहे, तुम्ही जर हे केली तर तुम्ही कसे विशेष असणार आहे, मग ते ताकद लावतील. तर इथे म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल जेव्हा तुम्ही पियर लर्निंग करता तेव्हा तुम्ही पियर कशा पद्धतीचे निवडले, म्हणजे त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार पियर निवडलेत का, इंटेलिजन्सनुसार पियर निवडलेत का, त्यांच्या आवडीनुसार पियर निवडलेत का, असे वेगवेगळे पियर्स तुम्हाला करता येतात. त्याला प्राधान्यक्रम तुमचा काय असेल ते तुम्हाला ठरवावं लागेल आणि तो प्राधान्यक्रम ठरल्यानंतर त्यांना काम काय द्यायचं, तर त्यांच्या आवडीचं काम आधी द्यायचं आणि मग असे वेगवेगळे आवडीचे कामं दिले की तुम्ही पुढे पुढे जा. मग त्यांच्या पियर बदलून बघा,
मग एखाद्या पिअर मधल्या एखाद्या व्यक्तीचं आवडीचं काम दिलं आणि दुसऱ्याला ते आवडत नाही असं काम दिलं, पण एक जण लीड करणार आहे आणि दुसऱ्याला सवय पडणार आहे की चला पिअर सोबत जायचं असते. तर समजा आता तुम्ही एक मुलगा घेतला की त्याचं बॉडी कायनेस्टिक जे काही इंटेलिजन्स आहे ते स्ट्रॉंग आहे, आणि दुसरा मुलगा घेतला की त्याची गणितीय बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहे, आणि मग आता तुम्ही चॅलेंज देताना चॅलेंज दिलं तुम्हाला गणितीय बुद्धिमत्तेचं, तर पुढे कोण जाणार, लीड कोण घेणार, गणितीय बुद्धिमत्तावाला घेणार. पण याला सवय लागलेली असे पिअर मध्ये काम करण्याचं, मग तो पण असा फार उत्साहाने नाही पण त्याच्या सोबत सोबत येईल की चल यार माझ्या वेळेस तू सोबत असतो तुझ्या वेळेस मी सोबत आहे, हा मुलगा लीड घेईल, याच्या लीडरशिपचा फायदा याला होणार आहे. तर आपल्याला जेव्हा पिअर लर्निंग करायचं तेव्हा खूप आयाम आहे त्याला. म्हणजे आता मला कळत नाही की या उत्तरात मी किती वेळ बोलायला पाहिजे, पण पिअर लर्निंग मध्ये खूप सारे बारकावे आहेत, त्या सगळ्या बारकाव्यावर आपण बोललं पाहिजे किंवा ते सगळे बारकावे आपण समजून घेतले पाहिजे, किंवा त्यासाठी वेगळे व्हिडिओ तयार करू, त्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी डिटेल असणार आहेत. तर पिअर लर्निंगच एवढं खोलात आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला न्याय द्यावा लागेल ग्रुप लर्निंगला पण, की ग्रुप तुम्ही कुठले करताय, ग्रुपचे विषय कुठले देतायत, विषयाचं व्हेरिएशन कसं ठेवतायत, दिवसभरात किती वेळा ग्रुपमध्ये काम होते, वेगवेगळे प्रोजेक्ट कुठले देतायत, कुठल्या विषयाचे किती प्रोजेक्ट देतायत, त्यातनं कुठले स्किल्स तुम्ही ऑब्झर्व करतायत, याचं खूप खोलात नियोजन तुम्हाला करावं लागेल. खोलात इन द सेन्स अवघड नाहीये, पण तुम्हाला सजगतेने ते करावं लागेल. हे केलं की मग लर्निंग इंटरमेशनचा ग्रुप लर्निंगचा इफेक्ट तुम्हाला कळेल. विषय मित्र डेव्हलप करत असताना तुम्ही कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे. मी असं म्हणतो की तुमच्या वर्गात जर 50 मुलं असतील तर 50 मुलं विषय मित्र होऊ शकतात. आपण एक दोन मुलं विषय मित्र केले आणि थांबलो, मग 50 मुलं विषय मित्र होऊ शकतात म्हणजे काय, तर 50 मुलांकडे अशी कुठली ना कुठली बाब आहे की ज्यामध्ये ते इतरांना मदत करू शकतात. मग ते सायकल चालवणे असेल, पोहणे असेल, शिट्टी वाजवणे असेल, अशी कुठली पण बाब असू शकते की ज्यामध्ये त्याची एक्सपर्टाइज आहे, ज्यामध्ये तो विशेष आहे. तर ती विशेषता जेव्हा तुम्ही त्याला शेअर करायला संधी द्याल तेव्हा तो हिरो होणार आहे. तर तुम्हाला हे बघता आलं पाहिजे की विषय मित्र म्हणून जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देता, विषय मित्र म्हणून जेव्हा तुम्ही संधी देता, तेव्हा कुठल्या कुठल्या व्हेरिएशन्स तुमच्याकडे आहेत, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धती तुमच्याकडे आहेत, कुठले कुठले वेगवेगळे मुद्दे तुम्ही देणार आहेत. तर तुम्हाला वर्गामध्ये सतत विचार करावा लागणार आहे की लर्निंग इंटरव्हेन्शन मी कुठलीही करू 3 पैकी, ते करत असताना माझ्या वर्गातले 100% मुलं, 100% मुलांना न्याय मिळतोय का, 100% मुलांना संधी मिळते का, 100% मुलांना प्लॅटफॉर्म मिळतोय का, 100% मुलं जिंकतायत का. तर बघा, तुम्ही एकाच पद्धतीने जर काम करत राहिले तर वर्गातले पर्टिक्युलर मुलं जिंकणार आहेत. तुम्हाला तुमच्या वर्गातल्या 100% मुलांना जिंकू शकतो हा विश्वास निर्माण करायचा असेल तर 100 प्रकारच्या मुलांसाठी 100 प्रकारच्या व्हेरिएशन तुमच्याकडे लागतील, आणि ह्या व्हेरिएशन सतत काम केल्याने येणार आहेत, सतत विचार केल्याने येणार आहेत. आणि सतत जेव्हा आपण विचार करतो, सतत जेव्हा आपण काम करतो, तेव्हा नवनिर्मिती होते, आणि ती नवनिर्मिती झाली की आनंद मिळतो, जो आनंद प्रत्येक व्यक्तीला हवा असतो. सध्या शालेय प्रक्रियेमधला आनंद मिळत नाही कारण नवनिर्मिती होत नाही, रुटीन आहे तोच तो पण आहे. पण या पद्धतीमध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे इथं तुम्ही अगण्य प्रयोग करतोय, असंख्य प्रयोग करतोय. तर ते असंख्य प्रयोग तुम्हाला नवनिर्मितीचा आनंद देणार आहे, तो आनंद प्रत्येक शिक्षकाने घ्यायला पाहिजे, हे मला लर्निंग इंटरव्हेन्शनच्या बाबतीत